खबरों की ओर रुख करने से पहले मैं आपको बता दूं कि हम वही खबरें आपको दिखाते हैं जो आपको जानना जरूरी है, क्योंकि सच जरूरी है। लाखनी फ्लाईओवर का निर्माण कार्य नियम बाह्य। भंडारा जिले के नेशनल हाईवे नंबर 6 पर स्थित लाखनी में हो रहे उड़ान पुलिया का निर्माणाधीन कार्य नियम बाह्य तरीके से शुरू होने की वजह से स्थानीय नागरिकों ने रोष व्यक्त करते हुए काम बंद करने का आह्वान किया है। बताया गया है कि भंडारा जिला लाखनी और साकोली, यह दोनों शहर नेशनल हाईवे नंबर 6 पर बसे हुए हैं। मुंबई से कोलकाता जाने वाले इस राष्ट्रीय महामार्ग पर से हजारों गाड़ियां दिन रात चलती है, लेकिन लाखनी और साकोली उड़ान पुलिया नहीं होने की वजह से आए दिन लाखनी में अपघात होकर कई जाने चली गयी। इसको देखते हुए राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण की ओर से जमीन अधिग्रहित कर लाखनी में फ्लाईओवर का निर्माण कार्य जेएमसी कंपनी के माध्यम से शुरू भी किया गया, लेकिन आरोप है कि हाईवे से समीप केशरवाड़ा वाप फाटे पर बसे लोगों की जमीन पर जेएमसी कंपनी अधिकारी जबरन कब्जा कर सर्विस रोड और नाली का बांधकाम किया जा रहा है। केशरवाड़ा फाटे पर निर्धारित जगह पर से उड़ान पुलिया का निर्माण न करते हुए अधिकारियों ने उत्तर दिशा की ओर से बसे लोगों की निजी जगह में बांधकाम क्यों कर रहे हैं, यह एक सवाल है। लेकिन अधिकारियों की मनमानी से स्थानीय लोग परेशान हो रहे हैं। इस संदर्भ में आरपीआई आठवले गट के जिला महासचिव कैलाश गेड़ाम के नेतृत्व में अध्यक्ष आशीष बागड़े, लोहेंद्र गेड़ाम, सुनीता पडोले, नेहा बावनकुले के साथ अन्य ग्रस्तों ने लाखनी के तहसीलदार माली से मिलकर उन्हें निवेदन दिया और राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण द्वारा निर्धारित की गई जगह पर ही फ्लाईओवर का काम करने की मांग की है और अन्य ग्रस्तों को 10 गुना मुआवजा देने की मांग की है। आखिर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण के अधिकारी जेएमसी कंपनी के हित में आर्थिक लाभ पहुंचाने का काम क्यों कर रही है? फ्लाईओवर की डिजाइन पर निर्माण कार्य न करते हुए केशरवाड़ा फाटे पर उत्तर दिशा की ओर बसे लोगों की जमीन क्यों हथियाई जा रही है? ये सारे सवाल खड़े होते हैं। आइए देखते हैं हमारे भंडारा ब्यूरो चीफ निषाद लांजेवार की खास खबर।
त्यांनी तर मागच्या वेळेस दोन रोड आहे जुना रोड आहे नवीन एक रोड आहे असा काही तो विषय आहे. मग आपण काय केलं नंतर तालुक्याने त्याच्या भूमी गेली त्यांना बोलवलं त्या ठिकाणी आणि मग त्यांचा जो सेंटर त्यांनी शोधायचा होता ऍक्च्युअली तो टेक्निकल विषय असल्यामुळे तो पूर्णपणे त्यांनीच काही केलं आपण सांगू शकत नाही. रोडचा सेंटर घ्यायचा कोणता तालुका निरीक्षक म्हणजे डी एस एल आर तेच करू शकतात. मग त्यांनीच ते 35-30 वगैरे जे तुम्ही म्हणताय ना ते त्यांनी फायनल केला. केल्यावरही त्यांनी चुकीच्या ठिकाणी ते पिल्लर उभे केले 40 फुटानं चुकीच्या ठिकाणी सरकवले आहेत ते. आज आम्हाला त्रास होत आहे. डीएलआरच्या फायनल सर्वे आणि रिपोर्ट प्रमाणे पण नाही आहे आता हे त्याच्यातलं सत्य तुम्ही जे म्हणता ते अगदी बरोबर आहे पण त्याप्रमाणेही परत वर्क नाही आहे. डीएलआरकडून जे सर्वे झालं सर्वेनुसार डिझाईन बनली परत उत्तरेकडे ते सरकले यांच्या ठिकाणी हे 5-6 लोकांच्या एरियामध्ये आणि त्या तेवढ्या टायमामध्ये यांचं फार नुकसान झालं. वाल कंपाऊंड तोडली समोरचं काही कंट्रोल ते तोडलं त्याची झोपडी तोडली म्हणजे नाही म्हटलं तरी प्रत्येकाचं 5 लाखाच्या वरचं नुकसान झालेलं आहे. आणि परवा तर 25 तारखेला म्हणजे अतिच झालं एकदम सगळी मजुरी आणि वर्कर घेऊन पोहोचले यांच्याकडे ते आमच्या जे जागा आहे ती भूमी विलेखन जे मोजून दिलं त्याच्या आतमध्ये कुठे आंबेकरण तयार करायला तयार आले होते. केली त्यांनी केलं त्यांनी माझ्या बाजूला एक मीटर पर्यंत आतमध्ये. आता त्यांना म्हणाले तर ते काम तुम्ही पहिले काबर करू दिले करू नाही दिले त्याने जबरदस्तीने दगड उचलून ते मानगड केली. हे चुकीचं आहे ना कारण ती अकवड नाही आहे. आणि तिथली मग 200 फूट जागा जी संपादित झाली मग ती गेली कुठं. सेकंड साईडला असं आहे साहेब म्हणजे दक्षिण बाजूला तिकडे जी 180 एक्सपर्ट आहे 120 ती सुटली ती कशासाठी सुटली च्या ठिकाणी आमची घेण्यात आली फक्त म्हणजे 70 वर आहे. किलन साहेब त्या दिवशी त्यांनी केलं ते केलं ना मला वाटतं तुम्हाला एक कापी पण आली आहे त्याची काही येतपर्यंत 120 येतो आणि 120 येतपर्यंत येतो सगळं क्लिअर करून गेलो. इमारत जी बनलेली आहे ती इमारत पाळत नाही आणि तिकडे ते काम मोडवणार आहे आणि हा एक यांच्या म्हणणं जे आहे की ते सेकंड पार्टी सोबत जीएनसीवाल्यांचं काहीतरी प्रोसेस झाली आहे का नाही त्याच्यामुळे ते करत आहे. इमारत वगैरे पाडवड वगैरे क्लिअर त्यांनी 120 केलं आणि तीच कारणं होती का एकच बिल्डिंग त्या एका बिल्डिंग साठी एवढ्या लोकांना त्रास होऊन राहिला आणि ती सातबाऱ्यावरनं साहेब पूर्ण नील झाली आहे. काही सातबाऱ्यावर नाही संपादित झाल्या पैसा उचलला आहे त्यांनी इमारत त्या इमारतीमधून रोड दाखवला आहे मॅपमध्ये. आमच्याकडे मॅप आहेत ते पण तो इमारत प्रत्यक्षात उभी आहे आणि रोड तिथून आहेच नाही. आणि म्हणून तहसीलदार साहेबांच्या म्हणजे अधिपत्यामध्ये या जागेची प्रत्यक्ष मोठा चौकशी होणे फारच गरजेचं. कारण सर त्यांचं काम फायनल होईल मग म्हणतील का आम्ही काय करणार आहोत. आता आम्ही मागवासनं पत्र देत आहोत पण पत्राला कुठेच उत्तर नाही मिळालं. भेटून गेले सर अप्लिकेशन देऊन झाली काय म्हणताय त्याला 18 दिलं आहे एक निवेदन त्यानंतर 5व्या महिन्यात पण दिलेलं आहे आपल्या 1व्या महिन्यात पण दिलेलं आहे परत आता या 4व्या महिन्यात निवेदन दिला होता. 5व्या महिन्यात आम्ही मी स्वतः तिथे प्रेझेंट होतो. मग त्यानंतर मोजणी झाली मोजणीच्या वेळी जीएमसीचे ऑफिसर होते क्लिअर झालं सीमांकन झालं दगड काढण्यात आली की ही या तुमची नी यांची त्यानंतरही त्यांचं असं बघ सुरू आहे. त्या मोजणीची एक कापी तहसीलदार साहेबांना पण आलेली आहे. जेव्हा सीमांकन झालेलं आहे मोजणी होऊन तेव्हा ते हे व्हायला नाही पाहिजे धन्यवाद.